कार्तिक पौर्णिमेचा उत्सव 108 वर्षापासून खेडगावामध्ये चालू आहे आणि विविध कार्यक्रमामध्ये पूर्ण गावाचा सहभाग आणि गावामध्ये विविध प्रकारचे स्पर्धात्मक कार्यक्रम व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा उत्साह खूप चांगल्या प्रकारे पार पडत असतो. त्यामध्ये भरीव कामगिरी म्हणजे जनजागृती युवा मंच खेड यांच्यातर्फे 3 वर्षापासून समाज कार्याची सुरुवात झालेली आहे. त्या अंतर्गत वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, सत्कार समारंभ आणि महत्त्वाचं म्हणजे रांगोळी सजावट स्पर्धा अशा प्रकारचे विविध स्पर्धा आयोजन करण्यात येतात. त्याचबरोबर NGO म्हणजेच जनजागृती युवा मंच खेड याला ऑफिशियल NGO करण्यात आलेलं आहे. ते आता वेगवेगळ्या प्रकारचं काम करत आहे. गावामध्ये झोपडपट्टी या नावाने ओळखण्यात येणारा भाग त्याला आम्ही सेवादास नगर नामकरण केलेलं आहे आणि एक कमान पण त्याचं शोभा म्हणून आम्ही निर्माण केलेलो आहोत सार्वजनिक वर्गणीमधून. तसेच गावामध्ये येणारी पिढी आणि आता विविध प्रकारचे जे मुलं शिकत आहेत त्यांना लाभ व्हावा म्हणून आमचं हा पूर्ण प्रयत्न चालू आहे. आदर्श ग्राम पुरस्कार मिळवून देणं हाच आमचं स्वप्न आहे आणि यानंतर पण संपूर्ण गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम अविरतपणे चालू ठेवणार आहोत. यामध्ये मदतीच्या हाताचा आम्हाला खूप काही फायदा होत आहे, त्यांचा मी आभार मानू इच्छितो. आणि महाराष्ट्र 7 News यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं, त्याबद्दल पण आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद.